काही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहात, काय तुमची मागणी असणार? आज आम्ही सगळे या पीडित कुटुंबाच्या मागे खंबीरपणे माणुसकीच्या नात्याने आज उभे आहोत. त्यांच्या भावानी जी काही कथा आम्हाला सांगितली, जे झालं ते आम्ही आता पोलीस स्टेशनला आम्ही सगळ्यांनी त्याची चर्चा केलेली आहे. आम्ही या विषयात अजिबात समाधानी नाही आहोत. विद्याताई, मी, आमच्या संघटनेच्या मुंबईच्या अध्यक्ष, आम्ही सगळ्या जणी जाऊन आता महाराष्ट्राच्या डीजींना भेटणार आहोत. आणि आमची एकच मागणी आहे की ह्याची पारदर्शकपणे SIT ची चौकशी झालीच पाहिजे. आम्ही आत्तापर्यंत जे झालंय ते दुर्दैवी आहे आणि आम्ही ह्याचा जाहीर निषेध करतो. काल ठाण्यात घटना झाली, चाळीसगावलाही अशीच एक केस चालू आहे, पुण्याला काल एक घटना झाली. त्यामुळे सातत्याने असंवेदनशील सरकार आणि ह्यांच्या होम मिनिस्ट्रीचा जो आज काम बघताय तुम्ही, हे अतिशय दुर्दैवी आहे. होम मिनिस्टरनी याची जबाबदारी, गृहमंत्रालयाने याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि या पीडित मुलींना न्याय दिला पाहिजे. जमत नसेल तर राजीनामा द्या, पण या राज्यातल्या मुलींना जर कोणी अन्याय करत असेल आम्ही तो बिलकुल सहन करणार नाही. राज्य महिला आयोगाने देखील आता अहवाल मागवलेला आहे असं वाटतं.